सुप्त चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, आज मी आपल्याला गणपती बाप्पा जेव्हा आपला 19 सप्टेंबरला बसणार आहेत, तर गणपती बसल्यानंतर करायची विशेष सेवा, उपासना कोणती करायची, याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे। आज पहिल्यांदा आपण जर व्हिडिओ बघत असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। गणपती बाप्पा हे विद्या बुद्धी आपल्या ज्या सर्व समस्या असेल संकटातून बाहेर पडण्यासाठी गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहे। आणि कोणतीही सेवा चालू करणे अगोदर आपण गणपतीचं स्मरण करतो, श्री गणेशाय नमः। त्याच पद्धतीने गणपती बाप्पाच प्रथम स्थान आहे। म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला किती टेन्शन आलं, किती ताण आला, किती संकट आलं, पहिले गणपतीचं बाप्पाचं स्मरण करावं मनातल्या मनात। आणि गणपती बाप्पा बसताय, 10 दिवस सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा बसणार आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळे ढोल ताशे सगळ्या गोष्टी होणार आहे, पण आपण सेवा कोणती करायची? आपण गणपती बसल्यापासून आपण गणपती स्तोत्र ते म्हणू शकता, गणपती अथर्वशीर्ष हे पण म्हणू शकता। गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं सगळ्यांनी मिळून, कारण की गणपती अथर्वशीर्षाचं जो पठण करतो त्याची वाचा सिद्धी प्राप्त होते। वाचा सिद्धी असेल, बुद्धी असेल, तल्लखता निर्माण होते आणि मन आपलं प्रसन्न होतं। आणि जेव्हा आपण गणपती बाप्पाची आरती करतो, आरती करण्यामध्ये काही काही जण आरती करण्यामध्ये चुकता, चुकू द्या, नवीन असेल, लहान मुलं असेल, त्यांना आरती म्हणायला सांगा, कशी आरती म्हणायची त्या पद्धतीने त्यांना सांगा। आणि आरती जेव्हा म्हणणार त्याच्यामध्ये एका लयामध्ये आरती म्हणायची, आपल्या मुलं असेल, मोठे मुलं असेल, कोणी असेल, त्यांना सांगा आरती म्हणणार, कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये आरतीला खूप महत्व आहे। आपलं गणपती आणि हे सण देवीचा असेल, नवरात्र असेल, गणपती असेल, हे सण कशासाठी आहे की सगळं कुटुंब एकत्र यायला पाहिजे, असं कोणी एकत्र येत नाही, प्रत्येकाला आपापले कामं असतात, जे येत असेल ते खूप भाग्यवान आहे त्यांच्या घरामध्ये। कुटुंब एकत्र येण्यासाठी आपण हा सण असतो, सगळ्यांनी मिळून एक आरती करावी, सगळ्यांनी मिळून गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्राचं पठण करू शकता। तुम्ही ह्या काळामध्ये गणपतीचा जो मंत्र आहे ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, जो गणपतीचा मंत्र आहे तो मंत्राचा जप करू शकता रोज 108 वेळा जप करावा। दुसरं दुर्वा हातामध्ये घ्यायचा, जप करायचा आणि तो जप दुर्वा झालेल्या गणपतीच्या डोक्यावर आपण पाहू शकता। आणि गणपतीला जास्त करून गणपती बाप्पा हे मातृ आणि पितृ भक्त होते। तुम्ही जर खूप सेवा करत असाल, तुम्ही खूप सेवा करत असाल, सगळं करत असाल आणि आई वडिलांना जर त्रास देत असाल, आई वडिलांना बोलत असाल, काही करत असाल, तर तुमची केलेली सेवा व्यर्थ आहे। म्हणून आपल्या आई वडिलांचं सन्मान करूनच गणपती बाप्पाची आराधना करावी किंवा उपासना करावी। मग हे 10 दिवस आहे तर 10 दिवसच सेवा करायची का, नंतर नाही करायची का? नंतर पण करायची। गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष रोज आपल्या पठणामध्ये पाहिजे। जो रोज पठण करतो, कमीत कमी 40 दिवस जरी जो पठण करतो, त्याचे मनोवांचित सगळे काम आहे ते होत असतात। कारण की गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि बुद्धी जे भरपूर जण विद्यार्थी असतात, जे MPSC करतात, UPSC सगळ्या स्पर्धा परीक्षा, त्यांच्यासाठी तर खास त्यांनी जर रोज गणपती अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र पठण केलं तर अभ्यास करण्यामध्ये मन एकाग्र होतं, बुद्धी शांत राहती आणि मनातले विचार हे कमी होत, मनातले विचार कमी व्हायला पाहिजे। खूप लोकांच्या मनाचे विचार कमी होत नाही, त्याच्यामुळे त्यांचं मन स्थिर होत नाही आणि मन स्थिर नाही झालं तर ते अभ्यास करू शकत नाही। म्हणून जे स्पर्धा परीक्षा देतात, जे जॉब करतात, जे सगळ्या गोष्टी करतात, त्यांनी रोज किमान एक वेळा तरी गणपती स्तोत्र गणपती अथर्वशीर्ष पूर्ण वाचावं। त्याच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा आहे आणि ऊर्जा असल्यामुळे मन शांत राहतं।
झालेली सेवा आम्ही महाराजांच्या नि रुजू करतो श्री स्वामी सम